नमस्कार बालमित्रांनो मी श्री भागीनाथ बडे जिल्हा परिषद अहमदनगर या ठिकाणी सांद्रीभवन ही प्रक्रिया आपण अभ्यासणार आहोत तर सांद्रीभवन म्हणजे काय तर वातावरणातील वायुरूप बाष्पाचे जलरूपात परिवर्तन होण्याच्या क्रियेला सांद्रीभवन म्हटले जाते या ठिकाणी पातेल्यामधील पाणी उकळलेले आहे आणि त्या उकळलेल्या पाण्यातून जी वाफ निघते ती आपण या झाकणीने अडवलेली आहे जेव्हा ती गरम वाफ थंड अशा झाकणीला अडकते त्यावेळेस त्या वाफेचं त्या ठिकाणी पुन्हा सांद्रीभवन होऊन म्हणजे बाष्पाचं सांद्रीभवन होऊन जलरूपात त्या ठिकाणी परिवर्तन झालेलं आपल्याला प्रत्यक्षात दिसत आहे तर बालमित्रांनो ही प्रक्रिया घडवून येण्यासाठी त्या ठिकाणी हवेचे तापमान कमी झाल्यास व हवेची बाष्प धारण क्षमता कमी होत जाते म्हणजे जेव्हा हवेचे तापमान कमी होतं तेव्हा हवेची बाष्प धारण क्षमता कमी होऊन त्या ठिकाणी हवेची सापेक्ष आर्द्रता जर शंभर टक्के झाल्यावर त्या ठिकाणी बाष्पाचे सांद्रीभवन होऊ लागते आणि त्यावेळी हवा दवबिंदू तापमान पातळीला असणे आवश्यक असते सांद्रीभवनासाठी तापमान कमी होणे व सापेक्ष आर्द्रता वाढणे या बाबी आवश्यक असतात मोकळ्या वातावरणात सुद्धा हवेतील बाष्पाचे सांद्रीभवन वातावरणातील सूक्ष्म कणामभोवती आपल्याला झालेले दिसून येते म्हणजे धुलीकन क्षार इत्यादी भोवती हे जलकण त्या ठिकाणी सांद्रीभवनाच्या रूपात जमा होतात आणि त्यामधूनच दव दहीवर धुके ही रूपे तयार होतात तर ढग हे जमिनीपासून उंचीवर असणारं सांद्री भवनाचंच त्या ठिकाणी रूप आपल्याला आढळतं